नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई अहमदनगर सोलापूर तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक 30 मे 2022 चे कांदा बाजार भाव। सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून। लासलगाव येथे 600 नगांमधून अंदाजे 9000 क्विंटलची आवक आज आली होती। सरासरी कांद्याचे बाजार भाव 1100 रुपये क्विंटलपर्यंत निघाले, तर टॉप क्वालिटीचं एक अर्ध वक्कल 1403 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलं आहे। लासलगाव येथे सरासरी भावात आज चांगली सुधारणा ही दिसून आली आहे। तर मुंबईत 133 कांदा गाड्यांची आवक आहे। एक नंबर क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले, त्याखालोखाल एक नंबर क्वालिटी कांदे 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर नंबर दोन क्वालिटी कांदे 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्टा 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकला, गोल्टी 200 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे। अहमदनगर येथे VIP क्वालिटीच्या एक दोन लॉटला 1100 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले, त्याखालोखाल एक नंबर क्वालिटी कांदे 900 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर दोन क्वालिटी कांदे 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले, नंबर तीन क्वालिटी कांदे 500 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर नंबर चार क्वालिटी कांदे 300 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे विकले आहेत। सोलापूर येथे 125 कांदा गाड्यांची आवक आज आहे। सुपर गोळा प्रतीच्या कांद्याच्या एक दोन लॉटला 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले, त्याखालोखाल मोठे साईज कांदे 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकले, मुकल साईज कांदे 1100 ते 1250 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर मीडियम कांदे 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्टा 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला, गोल्टी 600 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकली, तसेच चिंगळी जोड कांदा 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे। मित्रांनो, चेन्नई येथे आज मीडियम कांदे 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर एखादा लॉट 1800 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकला आहे। चेन्नई येथे 31 कांदा गाड्यांची आवक आज होती। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।